तर सगळे सोयऱ्यांचा कायदा झाल्याशिवाय पाणीही घेणार नाही यावर जरांगे ठाम आहे. मोदींची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहील का असाही सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. पाणी घेऊ शकत नाही. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटू शकत नाही. आणि मराठ्यांची लाड बघा कशी उसळली. आता सरकारचे का डोळे गेले, अक्कल नाही आणलं लहान नाही. काय वागत येत राहो, काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला. त्या अजितदादाला वेळच नाही. ते होतं त्या भुजबळाच वेळ देतोय. भुजबळच मोठा करायचा त्याला मराठ्याचा. परमाग लागलाय तो सगळ्याला फळ भोगावं लागणार. हिशोब सगळ्याच होणार. थांबा फालतूपणा चालला राहू नसतं. मजा चालली तुम्ही. तुम्हाला मराठ्यांना खेटायचं आहे. बेसावध राहू नका. तुमच्या इथून पुढच्या महाराष्ट्रातल्या पंतप्रधानसुद्धा सभा उद्या येणार नाहीत आम्ही. हां, तुम्ही जर आम्हाला येऊन केलं ना पंतप्रधानसुद्धा राज्यातले एकही सभा नाही उद्या येणार. आम्ही आमचे पोराचे मुर्दे पाडायला बघायला लागलात. माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार. घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटू शकत नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहीन का? मंत्री आमदार इकडंच आत्ताच लाखानं रीग लागली अंतरवाडीला. माझा जीव गेल्यावर हे घरी राहतील का यांचे आमदार मंत्री खासदार? श्रीलंकेसारखं नाही व्हायचं का? दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात होईल ना लगेच. दुसरे श्रीलंका महाराष्ट्र द्या ठमान. शिंदे साहेब फडणवीस साहेब त्या दुसऱ्यालाच काही घेणंच नाही मराठीचं. दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात दिसन तुम्हाला. नुसतं मला काही हवं द्या.